नमस्कार, स्वागत आहे आपल्या नवीन रेसिपी मध्ये। तर आज आपण पाहणार आहोत मकेच्या दाण्यांपासून पॉपकॉर्न कसे बनवायचे। सर्वप्रथम आपण साहित्य पाहूया काय काय घेतले ते। अर्धी वाटीला कमी पण हे मकेचे दाणे आहेत, आपण जे वाळवलेले असते मका त्याचे दाणे आहेत हे। 3 चमचे तेल घेतलेलं आहे मी, 1 चमचा मीठ चवीनुसार, 1 चमचा हळद पावडर। गॅस ऑन केलेला आहे, कढई ठेवलेली आहे। कढई मध्ये सर्वप्रथम आपण तेल घालूया, 3 चमचे तेल। तेल छान गरम झालेलं आहे। आता आपण हे मकेचे दाणे टाकणार आहोत कढई मध्ये, त्यानंतर चवीनुसार मीठ, 1 चमचा हळद पावडर, मिक्स करूया। दोन मिनिटे या तेलामध्ये हे दाणे छान असे गरम होऊन द्यायचे। हे पहा, हे दाणे छान गरम झालेले आहेत तेलामध्ये। आता हे जे पॉपकॉर्न होणार आहेत आपण झाकण ठेवूया। गॅसच्या मीडियम फ्लेमवरच आपण हे पॉपकॉर्न बनवून घेणार आहोत। पाहू शकता कसे तयार होत आहेत। गॅस बंद करूया। आपले सर्व पॉपकॉर्न तयार झालेले आहेत। झाकण काढते, पाहू शकता किती छान असे फुललेले आहेत हे। खूप छान तयार झालेले आहेत। अगदी बाहेर जसे गाडीवर मिळते तसेच पॉपकॉर्न तयार झालेले आहेत। लहान मुलांना पण खूप आवडतात हे पॉपकॉर्न। सुट्टीच्या दिवशी किंवा मुलांच्या छोट्या भुकेसाठी तुम्ही तयार करू शकता। खूप छान होतात आणि खूप टेस्टी लागतात। तर तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा आणि कमेंट मध्ये सांगा कसे झाले ते पॉपकॉर्न। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।